जीव गेला तरी चालेल, पण श्रावण महिन्यात ही वस्तू कोणालाही देऊ नका, लक्ष्मी कायमची निघून जाईल। सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे। या महिन्यामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रतवैकल्ये उपवास केले जातात। भोलेनाथ हे आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित वर प्रदान करतात। एकीकडे चांगले कार्य करून आपण भोलेनाथांना प्रसन्न करू शकतो, तर दुसरीकडे जर श्रावण महिन्यात आपण काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातून सुखसमाधान निघून जातं आणि आपल्याला दुःखाची प्राप्ती होऊ शकते। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कितीही गरज असली आणि एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे यापैकी एखादी वस्तू उधार मागितली, श्रावण महिन्यात चुकूनही ह्या वस्तू कोणालाही देऊ नका, नाहीतर तुमच्या घरात गरिबी दारिद्र्य येऊ शकतं। सध्याच्या काळात उधार देणं घेणं हे गरजेचं झालं आहे। एखादी व्यक्ती दुसऱ्याला यासाठी उधार येते की त्याच्या चांगल्या फळाची प्राप्ती व्हावी, किंवा काही व्यक्ती समाजात मान वाढावा म्हणून सुद्धा उधार देतात। परंतु श्रावण महिन्यात या वस्तू तुम्ही दुसऱ्यांना उधार दिल्या तर तुम्ही कंगाल बनू शकता। काही वस्तू श्रावण महिन्यात उधार किंवा दान देणं या गोष्टीला सक्त मनाई आहे। त्यातलीच पहिली वस्तू म्हणजे भगवान भोलेनाथांशी संबंधित कोणतीही वस्तू। तुम्ही ही वस्तू कोणालाही उधार देऊ नका। जसे की भोलेनाथांशी संबंधित कोणतेही फळ असेल, पूजेचं सामान असेल, ते उधार किंवा दान देऊ नये। असं केल्याने तुमच्या घरातून भोलेनाथ निघून जातात, त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। याचप्रमाणे श्रावण महिना हा धनप्राप्तीचा महिना मानला जातो। या महिन्यात साक्षात भोलेनाथ आपल्या भक्तांच्या घरी येतात। अशा वेळी जर कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे पैसे उधार मागत असेल तर चुकूनही देऊ नका। असे कोणाकडून उधार पैसे घेऊही नका। असं मानलं जातं की श्रावण महिन्यात उधार दिलेले पैसे आपल्याला परत मिळत नाहीत, आणि तुम्ही जर दुसऱ्याकडून या महिन्यात पैसे उधार घेतले तर ते कर्ज चढत राहतं, ते कमी होत नाही, त्यामुळे असे करण्यास मनाई आहे। श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ यांना दूध दही यांनी अभिषेक केला जातो, पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात। परंतु लक्षात ठेवा, श्रावण महिन्यात कोणी सकाळच्या वेळी जर तुम्हाला दूध दही ताक किंवा तांदूळ मागत असेल तर ते देऊ नका। यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी निघून जाते। तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही वापरत असलेले घड्याळ किंवा नवीन घड्याळ कोणालाही भेट म्हणून देऊ नका, किंवा कोणाकडून घड्याळ भेट म्हणून घेऊ नका। कारण प्रत्येक व्यक्तीबरोबर त्याची चांगली किंवा वाईट वेळ चालू असते, आणि असे घड्याळ दिल्याने किंवा घेतल्याने त्या व्यक्तीची वाईट वेळ आपल्याकडे येते किंवा चांगली वेळ त्याच्याकडे निघून जाते। त्यामुळे या श्रावण महिन्यात कोणालाही घड्याळ दान म्हणून किंवा उधार म्हणून किंवा भेट म्हणून देखील देऊ नका। या श्रावण महिन्यात संध्याकाळनंतर कोणालाही लसूण कांदा दूध किंवा दही या वस्तू देऊ नका। श्रावण महिन्यात सकाळ असेल किंवा संध्याकाळ असेल, कोणत्याही वेळी या वस्तू कोणालाही देऊ नका। यामुळे आपल्या घरातील सुखसमृद्धी निघून जाते व तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात। मित्रांनो, या श्रावण महिन्यात दान करणे हे खूप पुण्यदायी मानलं जातं। परंतु काळा किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र उधार किंवा दान म्हणून कोणालाही देऊ नका। त्यामुळे या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात दुःख येतं। देणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीतील राहू दोष निर्माण होतो आणि घेणारी व्यक्ती कंगाल होते। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीसोबत तसेच नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।